चॅलेंजर ची मान्यवर आणि इथ ऐकायला बसलेल्या सगळ्या व्यक्तींना बहुरंगी सतरंगी सलाम. बरेचसे मुद्दे आता खूप अभ्यासपूर्ण माहितीतून त्यांनी मांडले, मला तशी मांडता येतील का नाही याची काही गॅरंटी नाही, पण एकंदर शिक्षणातील लिंगभाव या संदर्भाने बोलताना मी फक्त माझ्या पुरतं बोलेन. बबन कमळ आन, सुमन रांगोळी काढ, सडा काढ टाक आणि मग बाळ हात धुऊन पाटावर बस आणि सुमन त्याला भात वाढ आणि खाऊ घाल. बाळाला का फक्त हात धुऊन पाटावर बसायचे? आज जो काही परिवारामध्ये आणि शाळांमध्ये जो काही मतभेदाचा जो प्रवास आहे, कारण की आई वडील इथं शिकलेले या बबन पशी शिकलेले आणि पोरं बॉबी पशी शिकतात, हा तो मतभेदाचा दोन्ही मधला भाग आहे. त्याच्याही पुढे जाऊन जर बोलायला गेलं तर मग सगळे धडे जे काही आहेत त्याच्यामधली जी काही पुस्तकं दिली जातात अव्यक्त वाचन म्हणून, मोस्ट ऑफली गिफ्ट देताना श्यामची आई द्या असं सांगतो आपण सगळ्यांना. मी माझ्या आयुष्यामध्ये मी सांगू का, श्यामच्या आईमुळे मला माझ्या आईची इज्जत कधीच करता आली नाही, कारण की मी श्यामच्या आईच्या प्रेमात एवढी पडलेली होते की मी सतत माझ्या आईमध्ये ती श्यामची आई शोधत होते आणि माझ्या आईला श्यामच्या आईसारखं वागणं शक्य नव्हतं. माझी आई दिवसभर कष्ट उपसायची, घन मारायची, तिला रात्री अर्धी क्वार्टर मारल्याशिवाय झोप येत नव्हती. ही ती भटक्यांमधली आई आणि एकीकडे फणसाचे गोड गरे खाऊ घालणारी आई, याच्यामध्ये माझं जे काही मानसिक द्वंद चालू होत ते भयंकर होत. एकंदर पॅट्रियार्कल पितृसत्तात्मक जे काय आहे, मला असं वाटतं की कास्ट, क्लास आणि जेंडर या तीन गोष्टी आपल्या इथे वेगळ्या करून पाहता येत नाहीत, त्या एकमेकात एकमेकांच्या टंगड्यांमध्ये गुंतलेल्या आहेत, त्यांना वेगळं करणं इतकं सहज शक्य नाही. जर शिक्षणातील लिंगभाव विरहित शिक्षण जर आपल्याला हवं असेल तर आपल्याला आदिम व्हावं लागणार, तर नव्याने सुरुवात करता येईल, कारण की आपली भाषाच मुळात जेंडर बायस आहे. मी करतो, मी करते, मी जाते, मी येते, जिथे जागतिक पातळीवर सगळ्या भाषा स्वतःच्या भाषेला डिजेंडराईड करण्याच्या मागे लागलेल्या आहेत, तिथे आम्ही अजून त्या जेंडरला पकडून कसं काम करतोय याच्यावर काम करतो. तर त्या संदर्भाने आपल्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण काय शिकतो, माझ्या एका मित्राचा मुलगा आहे, आता शाळेत जात होतो आणि मी त्याला काही खेळणी नेली होती आणि त्यातली दोन सिमिलर खेळणी होती, त्याला एकाला गुलाबी रंग होता, एकाला निळा रंग होता. तर तो म्हणे की हे नकोय मला, मला ते ब्ल्यू वाला हवं. मला वाटलं तुला म्हणजे तुला ब्ल्यू रंग आवडतो का? नाही, ब्ल्यू हा बॉईजचा कलर असतो आणि पिंक हा मुलींचा रंग असतो. हे इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणारी आत्ताची मुलं डेफिनेशन देतात. खूप जुनं नाही, म्हणजे आजही गुलाबी शर्ट घालताना घातल्यानंतर पोरांना 100 प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात की गुलाबी का. शहरी भागांमध्ये ते खूप कमी असेल, पण ग्रामीण भागामध्ये म्हणजे आता आपण शिक्षणातील लिंगभावाचा प्रभाव जर चेक करत असू तर त्याला परत शहरी आणि ग्रामीण या भागांमध्ये चेक करावं लागणार आहे, कारण की शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात एनजीओ सेक्टर आहे, प्रायव्हेट सेक्टरने इंटरफेअर केलेले आहे आणि एक असत ना एक दुःख तयार केलेले समानतेच. आज बायकांच्या क्वालिटी डेव्हलप करण्याच्या किंवा कामांच्या बाबतीत समान हक्क आणि अधिकारांच्या बाबतीत शहरी
भागांमध्ये सांगितलं जातं. त्याचं कारण असं की महिला सुद्धा कामगार म्हणून त्यांना हव्यात, आणि जर त्यांना कामगार म्हणून हवं असेल तर त्यांच्या घरातल्या कामाचे श्रम कमी करावे लागतील, आणि त्याच्यासाठी मग पुरुषांची मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. तर ते खूप पॉलिटिक्स आहे, इंटरनल पॉलिटिक्स त्याच्यामध्ये बरंच काही. कुणीही कुणाला फुकट काही देत नाही, बरोबर. जे मी इथे बोलायला आले तुम्ही मला टाळ्या देणार, एक मानसिक समाधान मला तुम्हाला प्रबोधन करण्याचं, आणि त्या समाधानासाठी मी बोलते, पण मी काय म्हणते की मी खूप निस्वार्थपणे करते, तर ते चुकीचे, माझ्या स्वार्थ आहे याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की जेव्हा स्त्री पुरुष समानतेचं बोललं जातं, शिक्षणातील लिंगभावाचं बोललं जातं, तर त्याला या पद्धतीने ऑब्झर्व करणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस पुरुष 10वी शिकत होता तोपर्यंत पोरी 4थी पर्यंत शिकत होत्या. ज्या वेळेस मुलं ग्रॅज्युएशन करायला लागली तेव्हा मुली 10वी पर्यंत शिकायला लागल्या. जेव्हा मुलाचं पुढे एम ए बी ए काय पी एच डी वगैरे करत असेल तेव्हा पूर्वी 12वी ग्रॅज्युएशन इथपर्यंत. आजही शहरी भागांमध्ये का असे ना, तरीही लग्नाच्या वेळेस मात्र आपल्यापेक्षा 2 वर्ग कमी शिकलेलीच मुलगी पाहिली जाते. हा प्रपोज बी मारायचं असेल तरी ती आपल्यापेक्षा कमी. तर हे शिक्षणातील लिंगभाव कुठे तयार होतात याचा आपण शोध घेतला पाहिजे. वरवर झाडाला फिनिशिंग देण्यात काही अर्थ नाही. जर झाड मुळासकट उपटायचे तर तिथं जागा गरजेचे, मुळं कुठे द्यायची, तर ती भाषेत सापडतात, ती आपल्या जडणघडणीत सापडतात. जेंडरचे प्रश्न सगळे तिथेच तयार होतात की आम्हाला खूप घाई असते. मी एक काही दिवसापूर्वी इथेच बोलले मी की आई वडिलांना स्वतःला काय झालंय हे डिक्लेअर करायची खूप घाई असते. त्यांना बाळ झाले किंवा मूल झाले इतकं पुरेसं नसते, ते लगेच पेढा किंवा बर्फीवरनं सिम्बॉल ठरवून टाकतात, मुलगा झालाय आम्हाला किंवा मुलगी झाली. त्या बाळाला ठरवायला चान्स दिला जात नाही की ते तो काय आहे, आणि मग तो आई बापाला जे हवं होतं ते बनत जातो, आणि मग त्याला पूरक असं शिक्षण इथली समाज व्यवस्था देते. या समाज व्यवस्थेला, पितृसत्तेला, सांप्रदायिकतेला आणि भांडवलशाहीला, या तिन्ही घटकांना पूरक असं शिक्षण आपण मुलांना देतो. म्हणजे जर नीट अभ्यास केला तर मला असं वाटतं की 12वी पर्यंतच्या पुस्तकात कुठेच पैगंबरांचा एकही धडा नाही. 786 मला मान्य आहे की काही गोष्टी त्याच्यातल्या चुकीच्या असतीलही, पण 786 मध्ये विवाह पद्धती नाकारून त्याला करारनाम्यात तब्दील करणारे, स्त्रियांविषयी पॉझिटिव्हली त्यांना वारसा हक्क देणारे, त्यांना बाळाला दूध पाजायचं का नाही हा त्यांचा अधिकार आहे हे सांगणारे पैगंबर पुस्तकांमध्ये काय येत नाही. बुद्धावरचा धडा जेव्हा येतो तेव्हा तो त्याच्या दैवीकरणासोबत येतो, त्याच्या माणूसपणासोबत येत. दुसरी गोष्ट अशी की याच्या परत मुळाला जाऊन जर पाहिलं तर ही धर्म नावाची जी संकल्पना असेल किंवा कुठलीही जी काही संघटन नावाची, आतापर्यंत किती महिलांनी धर्म स्थापन केले हे प्रश्न उभे करणारे शिक्षण शाळांमध्ये दिलं जात नाही. आजही म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक आई आपल्या मुलाला तेवढ्याच प्रामाणिकपणे सांभाळत असते जेवढं जिजाऊन सांभाळलं. पण ज्या जिजाऊचा पोरगा शिवाजी होतो त्याच जिजाऊला इथे वजन दिलं जात. म्हणजे आई तीच आहे, मेहनत तीच आहे, श्रम तेच आहे, त्याच्या मागचं ज्ञान तेच आहे. म्हणजे रावणाच्या आईनी रावणाविषयी पजेसिव्ह असणं, त्याची काळजी करणं, त्याला सत्ता आणि संपत्तीत वाटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं, ही तिचं आई म्हणून किंवा तिची पालक म्हणून मुलाच्या सुरक्षितेसाठी विचार करणं साहजिक आहे. पण ती वाईट ठरते कारण की तिचा मुलगा वाईट असं ठरवून टाकलंय. इथे म्हणजे मी सावित्रीबाई फुलेंचं पण उदाहरण घेईन किंवा रमाबाईंचं घेईन. रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रमामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार राहिलेला आहे, पण बाबासाहेबांनी कर्तृत्व गाजवलं म्हणून त्या श्रमाला महत्व आहे. आज अशा लाखो रमाया आहेत की
ज्या त्याच पद्धतीचं श्रम करतायत, त्याच पद्धतीचं कॉम्प्रोमाइज करतात, अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी खूप तडफड असते तालुक्यांची. माझ्या गावामध्ये मी जिथे शिकले, म्हणजे मी सातवीपर्यंत शाळेत गेले, शाळेत जेंडरचं शिक्षण नसल्यामुळं पोरं खूप लवकर पुरुष होतात, आणि ते लवकर पुरुष झाले की मग थोडासा बायकी वागलेल्या पुरुषांना खूप त्रास देतात, किंवा बायकी वागणाऱ्या बाळांना खूप त्रास देतात. मग त्यांचं चढलेलं असतं बाहेर, कारण की घरी आई वडिलांचा पण संवाद तोच असतो ना. माझी आई वडील स्वतःच मला म्हणायचे की तू हळदी कुंकवाच्या लायकीचा आहेस, कारण की त्यांच्यावरती संस्कार झालेले होते. तर हे सगळं खोडून काढताना त्याचे परिणाम शाळेत आम्हाला भोगावं लागायचे, एक वेगळं जेंडर म्हणून. बरं, कुठल्याच शाळेमध्ये, शहरातल्या शाळेमध्ये पण 10वीपर्यंतच्या पोरांना जेंडरवर काउन्सिलिंग करण्यासाठी एखादी काउन्सिलिंग रूम आहे का, एखादा क्वेश्चन बॉक्स आहे का एखाद्या शाळेमध्ये, की मला माझ्या लैंगिकतेबद्दल प्रश्न आहे, तुम्ही लिहून घडी करून त्या बॉक्समध्ये टाकेल आणि सर वर्गात येऊन त्याचं जाहीर उत्तर देतील, माझं नाव न लिहिता. माझ्या स्वतःच्या आयडेंटिटी क्राय, मला आठवतं की मी 10वीला 100% कॉप्या करून पास झाले. आणि हे मी सांगते कारण की ह्याच्यात माझं काहीच हे नाहीये, दोष नाही, व्यवस्थेचा दोष येतो. त्यांनी कॉप्या करायला परमिशन दिली म्हणून मी वर्षभर अभ्यासच केला. म्हणजे अर्थात सेंटरच तसं निवडलं होतं. त्याही पुढे जाऊन सांगेल की मी 11वीला ऍडमिशन घेतलं, 11वीला ऍडमिशन घेतलं आणि मी शाळेतच गेले नाही परत. ऍडमिशनच्याच दिवशी गेलेली शाळेमध्ये, त्याच्यानंतर परत शाळेतच गेले नाही. आणि एक दीड मग मी कम्युनिटीत आले, वेगवेगळ्या गोष्टी घडल्या माझ्यासोबत, आणि मग 1-2 वर्षानंतर मी शाळेत गेले. म्हणलं मला माझं 10वीपासचं सर्टिफिकेट द्या, मला पुढे शिकायचं. म्हणजे तुम्ही 11वी पास झालात, तुमच्यावर केस टाकेल, मला 10वी पास, तुम्ही दिलेला 11वी पासचं सर्टिफिकेट नकोय मला. नाही म्हणे की तुम्हाला 11वी पासचंच घ्यावं लागणार, मी कम्प्लेंट करणार. तर नाही नाही असं नका करू, आमच्याकडे बरेचशी मुलं 12वीलाच येतात फक्त, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला 11वी पास केलं. पण हे मुलींच्या बाबतीत होताना दिसत नाही. मुलींना पुढच्या शिक्षणासाठीचा जो लढा आहे 10वी नंतर, शक्त 10वीचा रिझल्ट, मुली हुशार असण्याचं कारण ना ते आहे बरं का, की तुम्ही जिथे फेल झालात त्याच्या त्याच वर्षी उन्हाळ्यामध्ये तुमचं लग्न असत. म्हणून कोणी बिचाऱ्या कुठंच पण फरक पडत नाही. आणि मला खूप वाईट वाटत की आपल्याकडे शर्मेच्या गोष्टींना पण टाळ्या भेटतात. माझ्या बहिणीचं लग्न वयाच्या 13व्या वर्षी झालं. माझ्या मामाच्या 2 पोरांची लग्न आता झाली, ते 16-17 वर्षाची असल्यापासून. आणि मला लग्न झाल्यावर कळालं, मला आता समज आली, माझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा मला समज नव्हती, पण आता मला बालविवाह कळतात आणि म्हणून मला कुठल्याच लग्नाला बोलवलं जात नाही आमच्या इकडे. आणि मग लग्न झाल्यावर सांगितलं जाते की लग्न झाले. तर माझ्या मामाच्या 2 सुना आहेत, एक पोरगी 13 वर्षाची, एक 14-15 वर्षाची. आणि त्या पोरी डोक्यावर पदर घेऊन येतात आणि अण्णा पाया पडू द्या किंवा आपका पाया पडू द्या, जी काही रूढी परंपरा आहेत. शिक्षण तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं. आज भटक्या, विमुक्त, दलित, वंचित सगळ्या घटकातला आकडा विद्यार्थ्यांचा, आणि त्यांचं शिक्षण तुमच्या शाळांमध्ये मिळतं का, त्यांची जेंडरची संकल्पना त्या जेंडरमध्ये आहे का, म्हणजे जी इक्वालिटी, जी लिबरॅलिटी आपण शिकवतोय त्याच पातळीवरच त्यांच्या वागणुकीमध्ये स्त्रियांचं स्थान आहे का. म्हणजे आज गिरण्यांमध्ये घर मारायचं काम बायका करतात, धार लावायचं काम बायका करतात, बाजारात नेऊन विकण्याचं काम बायका करतात, घरातली धुणी भांडी स्वयंपाक सगळं बायका करतात, गडी फक्त घडायचं काम करतो, आकार देण्याचं काम करतो. तेवढ्या एका कारागिरीच्या जोरावर इकॉनॉमिकल सगळी मालकी त्याची असते. हे शिक्षण देणार तुमचं शिक्षण आहे का, की असं नसतं बरं का, की असं केलं पाहिजे बरं का, की मुलांना ते तिथून घडवलं रुजवणं. वर्गामध्ये पण मुलींची बाकं वेगळे, मुलांची बाकं वेगळे,
मला लहानपणी एवढी गोष्टी व्हायची की मला मुलींच्या बाकावर बसावं असं वाटायचं, पण मला तिथे बसू दिलं नव्हतं, कारण की शिक्षक एकदम कन्फ्युज नाही, अजूनही बऱ्याच शिक्षकांना ट्रान्सजेंडर काय माहित नाही, एलजीबीटी काय माहित नाही, लिंगभाव कशासोबत खातात तेही माहित नाही, शिकतात ते टीचर्सचे जे काय त्यांचे ट्रेनिंग हे असतात त्याच्यामध्ये शिकतात, पण त्याचं अनुसरण नाही मुळात झेडपीच्या किंवा ग्रामीण भागातल्या खाजगी शाळांमध्ये पण ते शिक्षण मुलांपर्यंत पोहोचू दिलं जात, मुलींना आजही ओढण्या कंपल्सरी आहेत, आजही दोन वेण्या कंपल्सरी आहेत मुलींना, मुलींना आजही काही शाळांमध्ये टिकली लावून नका येऊ म्हणतात, काही शाळांमध्ये टिकली लावून आलंच पाहिजे असं सांगितलं जात. ही जी काही लिंगभावता आहे जगण्यामधली, जी पुस्तकांमध्ये तुम्ही कितीही लिबरल करा, रोजच्या जगण्यामधली आपल्या शहरी भागातलं माहित नाही मला, पण जे एनसीसीचे कॅम्प जातात ना त्याच्यामध्ये मुलींना ह्याच्यासाठी नेलं जाते की त्या दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करू शकते, मुलांना जमत नाही, फक्त तेवढ्यासाठीच त्यांना कॅम्पला नेलं जात. तर मुलींकडे आधी शाळा झाडायचं किंवा शाळेमध्ये रंगरंगोटीचं काम निघालं तर मोस्ट ऑफ सारवायची, झाडायची, रांगोळी काढायची अशी कामं ही मुलींना दिली जातात, आणि मुलांना मग बाहेरनं काही अन्न असेल, वजन उचलणं असेल अशी कामं दिली जातात. ही एक जी लिंक आहे पुस्तकांमधनं येते, या सगळ्या गोष्टींमधनं येते, ती आपण ओळखायला पाहिजे. ही चर्चा आहे किंवा जे आपण बोलतोय हे इथल्या पुण्यासारख्या ठिकाणी न राहता ते पाझरलं पाहिजे, ग्राउंड लेवलच्या लोकांपर्यंत ते गेलं पाहिजे, हे ज्यांच्यासाठी बोलतोय त्यांना ते कळायला पाहिजे. आज आपण कितीही म्हणलं ना की लिंगभाव आहे, कालच एक माझ्या चळवळीतल्या मैत्रिणीशी बोलत होते आणि बोलता बोलता विषय निघाला की म्हणजे का गं उदास दिसेस, काय नाही असंच म्हणलं नाही काहीतरी टेन्शन आहे सांग, म्हणे की असंच नवऱ्याचं माझं भांडण झालं का, तर मला फेलोशिप मिळते ना त्याच्यातले 25,000 मी माहेरी दिले, त्याच्यावर त्याचं असं म्हणणे की का दिलं काय गरज. तर ही जी गोष्ट आहे एकीकडे सगळ्या स्त्रियांच्या मुक्ततेच्या व्याख्या पण पुरुष ठरवत आहे, ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुमचं शिक्षण असं नाहीये की तुम्हाला कुठल्या शाळेच्या लीडरशिप या महिला करतायत, कुठल्या फक्त स्त्रियांसाठी राखीव जागा जरी असल्या ना त्यातला मोस्ट ऑफ हे पुरुष प्लॅन करत असतात की इथे ह्या बाईला उभं करायचे कारण की ही ऐकण्यातली आहे, सही करण्या अगोदर कागद आपल्याकडे येईल. म्हणजे माझ्या एका कवितेत म्हणते पण मी की गावच्या सरपंचाने नवऱ्याची चप्पल आणून दिली. तर हे शिक्षणाचे याचे सगळे मूळ विषय जे आहेत शोषणाचे, जाती व्यवस्थेचे, सगळ्या गोष्टींचे, ते हे या लिंगभावाच्या एकंदर शिक्षणामध्ये आहे. दमडीचा धडा शिकवला जातो, जालन्याची शाळा शिकवली जाते, आमचं दुःख वेदना ह्या सगळ्या त्याच्यात दाखवल्या जातात. ठीक आहे, पुढे काय, आत्ता काय 2018ची सिच्युएशन काय, आजही आम्ही तेच दाखवत बसलो, आज आमच्यातले आदर्श दाखवणार आहेत का तुम्ही. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की शाळा हे जर शिक्षणाचं क्षेत्र आहे तर तिथे दैवी कुठल्याही धर्माची प्रार्थना होऊ नये, तिथे आम्ही त्यातही त्यात मग ती प्रार्थना मानायची असेल, पूजा करायची असेल तर मुलींना मासिक पाळी त्या संदर्भात नको, तू दूर झाली असतो, तू नको आजचा तुझा नंबर होता ठीक आहे पुढच्या हप्त्याला तू कर पूजा. आमच्याकडे सरस्वतीची पूजा व्हायची, दर सोमवारी नंबर लागले जायचे हार आणण्यासाठी, मला असं वाटायचं की मी हार गुंफून न्यावा, पण ते काम नेहमी मुलींना दिलं जायचं आणि मला तो हार गुंफायचं राहूनच जायचं. तर हे आजही आहे, मॉडेल बदललंय, थोडंसं अपडेटिंग करण्यात आलेलं आहे, थोड्याशा सूट देण्यात आलेल्या आहे. कसं असतं की जरा गवत जवळचं गवत संपलं कि मग गुराचा कासरा सोडा ढिल्ला सोडावा लागतो, म्हणजे ते जरा दूरपर्यंत जाऊन गवत खात. तसं एकंदर बायकांच्या बाबतीत आणि पुरुषांच्या बाबतीतही होते, पुरुषांना खूप असं त्यांना मिळालेल्या फ्रीडमचा खूप असा लाभ मिळतो, पण त्याच्यासोबत त्यांना होणारा त्रास त्याचाही विचार व्हायला पाहिजे शाळेत, शालेय शिक्षणात पण की त्यांचं कुठं अरेंजमेंट होते. म्हणजे एखाद्या मुलाचा जर रेप झाला किंवा त्याचं फिजिकल मॉलिशिंग झालं, हरेसमेंट झालं सातवी आठवीला नववीला असताना झालं,
कारण की 8वी 9वी 7वी पर्यंतची पोरं जी असतात ना ती सगळीच गोंडस दिसतात, एवढा काही फरक नसतो. आणि मग वाचनेने पिपासलेली लोक त्यांचं जर पॉलिशिंग करत असतील, त्यांचा चुकीचा वापर करत असतील, तर ती मुलं घरी येऊन सांगू शकत नाही किंवा शाळेत शिक्षकांना सांगू शकत नाही की मला कुणीतरी असं केलं, कारण की त्यांच्या हे बिंबवलेलं असते की तू मुलगा आहेस, तुझ्यासोबत असं होऊ शकत नाही. आणि याची अनुभूती एलजीबीटी कम्युनिटी घेते. मला असं वाटतं ना की एलजीबीटी कम्युनिटीतल्या 99.99% लोकांवर पहिला सेक्स हा रेप असतो आणि तो त्यांच्या किशोरवयीन अवस्थेत होतो. त्यांना माहिती नसते की ते हिजडे आहेत का लेस्बियन आहेत, त्यांचा कुणीतरी तसा वापर करत आणि मग त्यांना ती जाणीव करून दिली जाते की तुम्ही तसे आहात. तर याच्याबद्दल म्हणजे मी माझ्या शाळेमध्ये माझी पहिली कंप्लेंट केली होती सरांकडे जाऊन की सर आता 8वीपर्यंत पास सरसकट पास करा हा कायदा नंतर आला. मी जेव्हा शाळेत जातो ते त्यावेळेस पूर्व फेर व्हायची, 4-4, 5-5 वर्ष एकाच वर्गात बसून राहायची. आणि मग ती मोठी मुलं, एक तर मला कुणी शिकलेल्या मुलांमध्ये मन लागत नव्हतं म्हणून मी मागच्या बाकावर जाऊन बसायची आणि मागच्या बाकावरची मुलं मला मधल्या काळामध्ये जेव्हा पुढे लेक्चर चालले आणि मागे माझी चड्डी काढ काढा टोच मला चिडव मॉलिश कर असं चालत आणि सांगायला गेले की सर म्हणायचे की तू अग्न गड्यासारखा. हे जे आहे हे सांगत असताना शाळेतील विद्यार्थ्यांना अनदर जेंडरच्या बाबत संकल्पना योग्य वेळी दिली पाहिजे, त्यांना ते कळायला पाहिजे की हे एवढे घटक आपल्यासोबत. म्हणजे मी आज जर समजा काल माझ्या का मैत्रिणीची मुलगी मला म्हणते की हे अंकल कुठून आले, कारण की तिच्या संकल्पनेमध्ये असा आवाज असे केस ही पुरुषाची हे आहे, ओळख आहे, आयडेंटिटी आहे. आणि तिला तिच्या शाळेत शिकवलं पण जात नाही की असं वेगळं जेंडर असतो किंवा त्यांची भाषा अशी असू शकते, त्यांना आंटी म्हणतात किंवा मावशी म्हणतात, त्यांना ताई म्हणावं, हे शिकवलं ना गेल्यामुळे त्यांची गोची होते. तर असे बरेचसे प्रश्न आहेत ज्याच्यावर लिंगभावाच्या संदर्भाने आपण बोलू शकतो. शाळेत पाणी पिण्यापासून ते शाळेत जाण्यापासून ते तुम्ही जिथे मरता का तुम्हाला जाळण्यापर्यंत लिंगभाव हा तुमचा पिच्छा सोडत नाही. बाई असेल तर तिचे जोडवे ठेवा म्हणून सांगितलं जातं. तिने आयुष्यभर कधी कुठला दागिना घातला नसतो पण तेवढ्या पुरत असेल तिला चांदीचे जोडवे आणून दिले जाऊ. जिने आयुष्यभर नवऱ्यासाठी भांडली जोडवे करा जोडवे करा जोडवे नाही, मेल्यानंतर जोडवे मिळतात सकाळी राखामध्ये परत चावून बाजूला काढले जात. पुरुष असेल तर मग त्याला काय व्यसन होत, त्याच्या लिंगभावानुसार त्याला ते व्यसन दिलं जात. हे जे आहे व्यसन सुद्धा आमची लिंगभावानुसार ठरलेली आहेत. बायका मशिरी लावणार, पुरुष दारू पिणार किंवा गुटखा खाणार, ही जी पद्धत आहे ही शालेय शिक्षणापासून, म्हणजे एक तर शालेय शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही, ज्यांच्यापर्यंत पोहोचते ते चुकीच्या पद्धतीने पोहोचते, ज्यांच्यापर्यंत बरोबर पद्धतीने पोहोचते त्यांचं इम्प्रूव्हमेंट बरोबर नाही आहे आणि ज्यांचं ते पण बरोबर आहे त्यांना इथली व्यवस्था काम करू देत नाही आणि जे ह्या व्यवस्थेच्या विरोधात काम करत आहेत त्यांना इथली व्यवस्था संपवते. ही सगळा काही जो प्रवास आहे तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मला इथे सगळे शिकलेले लोक आहेत, मी प्रत्येक ठिकाणी हा मुद्दा म्हणते की आता थोडस भाषेच्या डिजेंडरायझेशनच्या संदर्भानं अभ्यास व्हायला पाहिजे, इथल्या सौंदर्यशास्त्राच्या व्याख्यांमध्ये बदल व्हायला पाहिजे. जसं की कॉम्रेड शरद पाटील अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र म्हणतात पण ते स्त्री पुरुष आणि एकंदर त्या संदर्भाने म्हणतात, पण मला असं वाटतं की त्याच्याही पुढे जाऊन जेंडरच्या संदर्भाने एक वेगळं सौंदर्यशास्त्र यायला पाहिजे. भाषांमध्ये अशा कथा काय नाहीत, अशा कादंबऱ्या काय आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लैंगिक संदर्भांना प्रतिष्ठेने जगवलं आहे. किजडा म्हणलं की डोळ्यासमोर असं भडक लाल कुंकू लावलेलं, डार्क लिपस्टिक लावलेली, साडी खोचलेली, टाळ्या वाजवताना असं चित्र का उभं राहतं, कारण की इथल्या माध्यमांनी ते दाखवलेत, इथल्या शिक्षण पद्धतीत ते आलेले. कधीच तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथामध्ये विद्यार्थी म्हणून, म्हणजे धर्मग्रंथ याच्यासाठी म्हणते की आम्ही ते सगळ्यात पहिलं साहित्य जे मोस्ट ऑफ समाज मान्य होतो आणि त्याच्यानंतर आत्ताची साहित्य, त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर शिकताना, शेती करताना, कुंभाराचं सांबाराचं काम करताना किंवा दुसरी काही कलात्मक कामं करताना दाखवलीच नाही. हा एवढा मोठा घटक जो आहे का हा असाच पडलेला होता का? इतिहासाच्या संदर्भाने जसं ताईंनी सांगितलं की स्त्रियांचा जसा इतिहास आला नाही
तसं मी ते नेहमीच डायलॉग मारत असते तो की हिरण का इतिहास जब तक हिरण ने लिखेगी तब तक उसमें शिकारियों की शौर्य गाथा लिखी जाएगी। तर त्या पद्धतीने इथे शिकाऱ्यांच्या शौर्य गाथा आहेत। हिरणांनी कामं नाही केलीत का? पहिला राजा अलाउद्दीन खिलजी जो ज्यानं साम्राज्यात खूप मोठं नाव कमवलंय अलाउद्दीन खिलजी, त्याचा जो सेनापती होता तो हिरणा होता। ओके, मुखर मिसाची खूप मोठी परंपरा भारतात राहिलेली आहे। बरं, अलाउद्दीन खिलजी आणि तो मुखर मिस याच्यात आपल्याकडे तो समलिंगिक विकृत अशा पद्धतीने त्याला दाखवलं जातं। त्या दोघांमध्ये हळवेक्षण काहीच नसतील, त्या दोघांनी एकमेकांवर कधीच प्रेम केलं नसेल, फक्त फिजिकल रिलेशनच असतील त्यांच्यात। हैदराबाद मध्ये आमच्या कम्युनिटीला इंग्रजांच्या काळामध्ये एक ऑफिसर तिथल्या एका हिरण्याच्या प्रेमात पडला होता आणि तिला पुढे खावेली बांधून दिली त्यानं। का त्या दोघांच्या नातेसंबंधांमध्ये कुठेच प्रेम नसेल? हे प्रेम तुमच्या साहित्यामध्ये काय का प्रेम? रूपकात्मक बोलताना प्रियसीच्या चेहऱ्याला चंद्राचा वगैरे 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 अशी आक्षे निकष दिले जातात, चंद्र तारे सांगितले जातात। माझ्या खुरचटणाऱ्या टोचणाऱ्या गाडी संदर्भात एखाद्या माझ्या केंद्रीय ताराने केलेली कविता तुमच्या मराठीच्या ग्रॅज्युएशन नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये का नसते? माझं सौंदर्य शास्त्र सांगणारी भाषा तुमच्या यात का नाही आहे? असे बरेचसे प्रश्न आहेत। का हा मोठासा का असा तुमच्या समोर टाकते आणि या का मधनं तुम्ही तुमची उत्तरं शोधाल, मलाही माझी उत्तरं शोधायला मदत कराल ही अपेक्षा होती आणि